सूरज पाटील सारखे कार्यकर्ते निर्माण व्हावेत अशी माझी इच्छा. जे सूरज पाटील जर उद्याला त्या ठिकाणी जर नवी मुंबईमध्ये 122 नगरसेवक आहेत, 122 जर सूरज पाटील घडले तर या नवी मुंबई शहराला कुठेही. शेवटी जन्माला आलेला प्रत्येक माणूस या दुनियेतून जात असतो. आता खरं म्हणजे वाढदिवस म्हणतात, वाढदिवस नसतो तो घटदिवस असतो. म्हणजे वाढदिवस हा घटदिवस असतो. जसं एकदा आपण मोबाईल मध्ये चार्ज केला समजा 10,000 रुपयांचा, तर दिवसा दिवसा कधी कधी वापरू तसा तो कमी होत जातो. परंतु वाढदिवस त्याच्या कर्तृत्वाचा वाढ झालेली असते, त्याच्या अनुभवाची वाढ झाली, त्याने निर्माण केलेल्या प्रेमाची वाढ झाली. आता त्या प्रेमाची आणि त्याच्या कर्तृत्वाची कार्याची झालेली वाढ तिचं कौतुक करण्यासाठी आपण एकत्र येत असतो. ज्या ज्या लोकांना मोठी शक्ती निर्माण झाली त्यांच्या आयुष्यामध्ये, त्याचा वापर चुकीच्या पद्धतीने केला की त्याचा नाश कसा होतो ते तुम्ही सगळेजण बघता. बघता तुम्ही. आणि म्हणून ज्याला आंब्याच्या झाडाला ज्याला मोहर लागतो, जसे आंबे मोठे होत जातात तसे आंब्याचं झाड झुकत. विद्वान माणूस सुद्धा आपल्या असलेल्या ज्ञानाचं प्रदर्शन मांडत नाही. जे श्रीमंत असलेले लोक आपल्या पैशाचं प्रदर्शन करत नाही. आणि अशा पद्धतीने वागणाऱ्या लोकांच्या विषयी जनसामान्यांच्या मनामध्ये प्रेम असत. आता ऍडव्होकेट निरंजन पाटील त्याने जर वकिलाकडची बुद्धी दुष्ट लोकांना प्रोटेक्ट करण्यासाठी झाली तर पैसे मिळतात म्हणून वकिलाने ते दुष्ट लोकांचं प्रोटेक्शन करावं की नाही करावं हा प्रश्न असतो. परंतु मी विश्वासाने सांगेन, निरंजनकडे जर एखादा जर कोणी गेला तर त्याला तो सुधारण्याचा प्रयत्न, तुला मी आज सोडवतो पण पुढे अशा गोष्टी करायच्या नाही. निरंजन बरोबर आहे. म्हणजे आपल्याकडे असलेली शक्ती ती सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह मार्गाने त्या ठिकाणी नेण्याचं काम जे करतात त्या लोकांच्या पाठीमा समाज राहतो. आज खरं म्हणजे हाल इतका अपुरा पडला, खरं म्हणजे जे म्हणजे ते बाहेर लोक आहे पुढच्या वेळेला चूक सुरज करू नको. एकमेका पुढच्या वेळेला म्हणजे फार तर मग बसेस करून मोठ्या जिथं कुठे हाल असेल तिथे तिथं लोकांना घेऊन आपल्या जे सिनियर लोकांना त्रास होतो प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीमागे दोन दोन कार्यकर्त्याला सांगायचं तुम्ही या 10 लोकांना घेऊन या. परंतु अशा प्रकारची परिस्थिती होती. तू तर उदय केलं काय शाळेमध्ये आपले इतक्या सुंदर बेंच दिनाचा नाही विद्यार्थ्यांनी मांडी करून बसलेले आहेत. असो सर, आम्ही तर पूर्वी शाळेत मध्ये प्राथमिक शाळेमध्ये तुम्हाला ते आता काही कार्पेट आहे आम्हाला ते जमिनीवर बसायला लागेल जिल्हा परिषद शाळा मध्ये. ही गोष्ट काही सूरज पाटील हा कार्यकर्ता म्हणून घडला. सूरजने कधी माझ्याकडे कुठली गोष्ट मला पाहिजे म्हणून सांगायला काही आला नाही. त्याला युवकचा अध्यक्ष बनवला त्याला सांगायला पण आला नाही. ऑन द कॉन्ट्री ही बसलेली माझ्या बरोबर ही समाजाला समृद्ध करण्याकरता आपण काय त्याग करू शकतो ही भावना मनात जतन करून त्या ठिकाणी प्रवाह गतिमान शक्तिमान करण्याचा विचार ठेवून त्या ठिकाणी काम करतात. नवीच्या ह्या व्यासपीठावर संपूर्ण आपण बघताना 2000 साली किताबे आपण बोललो होतो की या शहरामध्ये 20 वर्ष पाणीपट्टी घरपट्टी वाढणार नाही, वाढली नाही. आणि विनम्रपणे मी सांगतो की येत्या आणखी 20 वर्ष घरपट्टी पाणीपट्टी वाढून येणार. त्याच्याकरता पूर्ण कारण करणार आहोत. आता कोणी सांगायला की एवढे पाणीपट्टी आणि घरपट्टी वाढणार नाही, 500 स्क्वेअर फुटाच्या घरांची घरपट्टी माफ आता ती होणार. म्हणजे आपण सगळं केलं, पहिली महापालिका आपण ठराव केला, परंतु आपल्याकडे तो जनतेला तो फायदा मिळाला नाही. परंतु तो मिळेल थोड्याफार दिवसामध्ये मिळेल. आणि 500 ते 700 स्क्वेअर फुटाच्या सुद्धा 60% त्याच्या सवलत द्यायचं आपण ठरवलेलं आहे. एकूणच पाणी पुरवठा, वीज पुरवठा, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता या सर्वच गोष्टींची आपण दक्षता घेणार आहोत. आणि आता वेदर सेटूच्या अनुषंगाने सुद्धा आपण ठराव केलाय, परंतु नगरविकास मंत्रालयाने त्याला अजून अंतिम मंजुरी दिली नाही, तर ती मंत्री मंजुरी सुद्धा घेऊ आपण.
मार्जिन स्पेसच्या बाबतीमध्ये सुद्धा व्यापारी लोकांची मागणी आहे तर त्याला सुद्धा कसं अंजाम देता येईल तो सुद्धा आपण विचार निश्चितपणे करू. सुरज पाटील सारखा कार्यकर्ता म्हणजे सुरज पाटीलच कौतुक करताना सुरज पाटील सारखे कार्यकर्ते निर्माण हवेत अशी माझी इच्छा. एक सुरज पाटील जर उद्याला त्या ठिकाणी जर नवी मुंबईमध्ये 122 नगरसेवक आहेत 122 जर सुरज पाटील घडले तर या नवी मुंबई शहराला कुठे एकूणच सर्वार्थाने काम करणारे लोक आहेत, समाजाच्या हिताकरता काम करणारे लोक आहेत आणि म्हणून दुसऱ्याला आनंद देतो तोच खरा म्हणजे माणूस. म्हणजे त्याला देवदूत कोणाला म्हणतात? दुसऱ्याला दुःख देणारा देवदूत होऊ शकत. स्वतःचा संसार मोठा केला, बायका मुलांसाठी गडगंज करून टाकले, घोड्या गाड्या माड्या दुगाड केल्या म्हणजे संसार सुखी झाला नाही. जो सगळ्यांच्याच करता करतो तो समाजाचा करता धरता असतो. सुरज पाटलांनी सरसोला गाव म्हणा, कुक्षित गाव या इकडचे सेक्टर मध्ये सगळे लोक या सगळ्यांना आपलंस केलेलं आहे. भविष्य काळामध्ये हा वाढदिवसानिमित्त आहे. वाढदिवस सुरजला बोलवतो की वाढदिवस साजरा नाही करायचा, वाढदिवसानिमित्तानं दुसऱ्याला आनंद देण्याकरता काही गोष्टी करा आणि सुरजने बरं हुकूम त्या गोष्टी केल्या त्याबद्दल त्याचं मी कौतुक करतो. आणि माझ्यासारखा फिट राहा म्हणजे माणूस जसा मन स्वच्छ असेल तर शरीर स्वच्छ राहत, मग समाजकार्य राजकारण अर्थकारण सगळं मस्त होत. सकाळी नाही दुपारी पाहिजे तर संध्याकाळी हातात येत. काय बोलो मी? सकाळी नाही दुपारी पाहिजे असेल तर संध्याकाळी हातात येत. चिंता करायच्या दिल्यानं घटत नाही. काय बोललो मी? गणिताच्या मध्ये शास्त्रामध्ये 100 रुपये अकाउंटला असतील, 50 रुपये दिले तर 50 रुपये कमी होतात, बरोबर आहे का नाही? परंतु सामाजिक जीवनामध्ये गोरगरिबांचे अश्रू पुसून त्यांना मदत करण्याकरता जो कोणी देतो ना भौतिकदृष्ट्या व्यवहारिक दृष्ट्या करून त्याच्या खिशातून पैसे कमी होतात, परंतु अध्यात्माच्या भाषेमध्ये त्याची पुण्याची बाजू फार मजबूत होते, त्याला परमेश्वराची साथ मिळते. आता तुम्ही सारखे गणेश नाही कीर्तन करायला लावणार काय? मी विश्वासाने सांगतो तुम्ही दुसऱ्याला मदत करण्याची भावना ठेवा, तुम्हाला काही कमी पडते का बघा. सुरज पाटलांनी तशाच प्रकारच्या विचारानं तो पुढे चाललेला आहे म्हणून सुरज पाटलांना काही कमी पडत नाही, कमी पडणार नाही असा विश्वास व्यक्त करतो. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.